नमस्कार, आज धनत्रयोदशी शके 1943 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, ग्रामीण भागातील लसीकरणासाठी 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विशेष लसीकरण सप्ताह, धनत्रयोदशी उत्साहात साजरी आणि ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्री स्थानिक वाहिनीचं 9व्या वर्षात पदार्पण। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। करोना रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी जिल्ह्यात लसीकरणावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे। दिवाळी तसंच पीक कापणीच्या कामामुळे लसीकरणाला ग्रामीण भागात प्रतिसाद कमी असल्यानं या भागात लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे। त्यासाठी दिवाळीनंतरच्या पुढील आठवड्यात 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये लसीकरण विशेष सप्ताह राबवण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले। लसीकरणासंदर्भातील जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। ग्रामीण भागामध्ये सण उत्सव त्याचबरोबर शेतीकामांमुळे लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं। सध्या ग्रामीण भागातील लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरज असून दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित असली तरी लसीकरण करून संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी त्याने मदत मिळेल, त्यामुळे दिवाळी आणि कापणीचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर पुढील आठवड्यापासून लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्यासाठी दिवाळीनंतर मिशन मोडवर 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण विशेष सप्ताह राबवण्यात येणार आहे। डिसेंबरपर्यंत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत असंही आवाहन त्यांनी केलं। मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्ये 100% लसीकरण झाल्याचं आढळून आलं असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अन्य गावांनीही लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करावं असं सांगितलं। करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार 26,932 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। जिल्ह्यात आत्तापर्यंत 82,62,530 नागरिकांचं लसीकरण झालं आहे। त्यापैकी 54,96,503 नागरिकांना पहिला डोस तर 27,66,312 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे। पहिल्या दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 450 सत्र आयोजित करण्यात आले। ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोलशेत येथील शहीद किशोर पाटील उद्यान नीट निगा न राखल्यानं झाडाझुडपात अदृश्य झालं होतं। आमदार संजय केळकर यांनी आवाहन करताच लोकसहभागातून हे उद्यान स्वच्छ करण्यात आलं। सत्ताधारी टक्केवारीत गुंतले असल्यानं त्यांना नागरिकांच्या सोयीसुविधांशी काहीच देणंघेणं नसल्याची टीका केळकर यांनी यावेळी केली। प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पडिक झालेले खारीगाव येथील भूमिपुत्र मैदान आमदार संजय केळकर यांच्या आवाहनानंतर लोकसहभागातून नीटनेटकं करण्यात आलं। त्यानंतर कोलशेत वरचा गाव येथील शहीद किशोर उद्यानाची दुरावस्था स्थानिकांनी केळकर यांच्या कानी घातली।
येथील हरेश पुर्णेकर यांनी सहकाऱ्यांसोबत केळकर यांची भेट घेऊन या उद्यानापासून नागरिक वंचित असल्याची खंत व्यक्त केली. 10 वर्षापूर्वी हे उद्यान बांधण्यात आलं होतं, पण प्रशासन स्थानिक नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळं हे उद्यान झाडाझुडपांमध्ये अदृश्य झालं होतं. याबाबतची माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी तात्काळ उद्यानाची पाहणी करून लोकसहभागातून उद्यान साफ करण्याचं आवाहन स्थानिकांना केलं. त्याप्रमाणे केळकर यांनी JCB ची व्यवस्था करून उद्यान स्वच्छ केलं. स्थानिक रहिवाशांना आता या उद्यानाचा वापर करता येणार आहे. समान कामाला समान वेतन हा श्रमिकांचा कायदेशीर अधिकार आहे. यासाठी लढा उभारण्याचा संकल्प करूया. रोजगाराचा प्रश्न हा कुटुंबाचा आहे, त्यामुळे आता पुरुष कामगारांनी घरातल्या महिलांसह संघर्षाला उतरावं. महिलांमध्ये चिकाटी असते, अधिकाराची जाणीव आणि विश्वास घेऊन हा लढा पुढे घेऊन चला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांनी श्रमिक मेळाव्यात बोलताना सांगितलं. समता कट्टा इथे श्रमिक संमेलनाचा समारोप करताना त्या बोलत होत्या. सभेची सुरुवात उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी इथे अमानुषपणे शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेचा धिक्कार करत शहीद शेतकऱ्यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला. मोदी सरकारनं कामगारांच्या न्याय हक्काचे 44 कामगार कायद्यांपैकी 29 कायदे रद्दबातल ठरवत बाकीच्या कायद्यांमध्ये मालकधारजीने बदल करून त्यांचे 4 कोड बनवले आहेत. त्यात मोदी सरकारनं कामगार युनियनचं महत्त्व कमी करण्यासाठी सरकार तसंच युनियनचे अधिकार कमकुवत केले आहेत. सरकार अडाणीला रोजचे 10 कोटी रुपये मिळवून देते, कष्टकऱ्यांना मात्र किमान वेतनही नाही. संवैधानिक अधिकार अर्थात सर्वांना समता आणि न्याय हवा, असं मेधा पाटकर यांनी सांगितलं. श्रमिक शेतकरी एकजूट झाली असून देशभरातील श्रमिक संघटना आता शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत. आता आपण वेतनाबरोबरच गरिबांच्या राशन का अधिकार, रोजगार का अधिकार, घर का अधिकार, बोलणे की आझादी आणि वस्त्यांमध्ये विविध नागरिक अधिकार आदी संबंधित मुद्द्यांवर जागरूक राहून आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यावेळी श्रमिक जनता संघाची ठाणे जिल्हा कमिटी निवडण्यात आली. यात सुनील कंद, भास्कर शिगवण, स्वाती सावंत, अर्चना पवार, विमल खाडे, संतोष देशमुख, विनायक आमरे, गणेश चव्हाण, प्रमोद जयस्वाल, सूरज वाल्मिकी, लक्ष्मण दुधावडे, समीर दरेकर आदींची निवड करण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भारतीय संस्कृती प्राणी मात्राचे भान जपले जाते. गायीला आईची उपाधी दिली आहे. ज्याप्रमाणे आई स्वतःच्या मुलांना वाढवते, त्याप्रमाणे गाय तिच्या दुधाने सगळ्यांना माया देते. तिच्यासाठी लहान मोठी सगळे सारखेच. सर्वांना दूध मिळण्यासाठी आपल्या परिसरातील, समाजातील, परिवारातील कामधेनूची काळजी घ्या. गोधर्म पालनासाठी गोशाळेचा विकास करा. या संदेशाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून कृष्णायनी गौरक्षा आणि सामाजिक संस्था अध्यक्षा तपस्या कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी एकत्र येऊन भिवंडीत कशेळी गावात अमय सोहनी यांच्या परिवारातील गोशाळेमध्ये गौरक्षकांनी दिवाळीचा पहिला दिवस गोमातेची पारंपरिक पद्धतीनं सुहासिनींच्या हस्ते पूजा करून औक्षण करून वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस जल्लोषात साजरा केला.
आज धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला दीपदान करण्यास सांगितलं आहे, तसंच परोपकार करण्यास सांगितलं आहे. त्यासंबंधीची एक पौराणिक कथा आहे. गरीब गरजूंनाही दीपावलीचा उत्सव साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाच्या हिशोब लिहिण्याच्या वह्या आणतात. महिला घरातील सोन्याचे दागिने स्वच्छ करून त्यांची आणि धनाची पूजा करतात. या दिवशी धन्वंतरी यांचा जन्म झाला त्यांची जयंती साजरी केली जाते. दक्षिण दिशा आपल्याकडे अशुभ मानली जाते, पण या दिवशी यमदीपदानाचा दिवस म्हणून आज पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो. कणकेमध्ये किंचित हळद घालून पिवळ्या रंगाचा दिवा करून त्यात कोऱ्या वस्त्राची वात लावावी असं शास्त्र सांगतं. जो दीपोत्सव साजरा करेल आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येत नाही असं मानलं जातं. धनत्रयोदशीचा दिवस डॉक्टरांच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी देवदानवांच्या समुद्रमंथनातून धन्वंतरींचा जन्म झाला अशी कथा आहे. धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य. त्याने आयुर्वेदाचे 13 ग्रंथ लिहिले. धन्वंतरीनं अनेक औषधांचा शोध लावला. धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी कपाट यांची पूजा करून धने गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहिनीनं आज 9व्या वर्षात पदार्पण केलंय. ठाणे वार्तानं ठाण्यातील सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं प्रसारण व्हावं, स्थानिक कलाकारांना संधी मिळावी आणि या उद्देशानं श्रीस्थानक वाहिनी ही 1 नोव्हेंबर 2013 धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू केली. आज या वाहिनीला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. सुमारे 1000 वर्षापूर्वी शिलाहार राजांची राजधानी असलेल्या पूर्वीच्या श्रीस्थानकाचा अपभ्रंश होत सध्याचं ठाणे हे नाव आल्याचं इतिहासकारांकडून सांगितलं जातं. ठाण्याचं हे ऐतिहासिक नाव घेऊन श्रीस्थानक वाहिनी सुरू करण्यात आली. सध्या इन केबलच्या 985 क्रमांकावर श्रीस्थानक वाहिनीचं दिवसभर प्रक्षेपण सुरू असतं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंदी चित्रपट न दाखवता स्थानिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण गेली 8 वर्ष केलं जात आहे. अशा प्रकारे प्रक्षेपण करणारी ही एकमेव वाहिनी आहे. श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंगही होत असून ठाणेवार्ता.in या संकेतस्थळावर श्रीस्थानकवर क्लिक केल्यास आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवर घेऊ शकता. त्याचप्रमाणे श्रीस्थानक.in या संकेतस्थळावर आणि फेसबुकवरील श्रीस्थानक या पेजवरही श्रीस्थानक चॅनेलच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता. स्थानिक पातळीवर गेली 6 वर्ष लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी श्रीस्थानक वाहिनी ही राज्यातली एकमेव वाहिनी आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 118 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 2 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 1827 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11523 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 49 नवीन रुग्ण सापडले तर 1 मृत्यू झाला. सध्या 398 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 2100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 17 नवीन रुग्ण सापडले तर 1 मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत 2813 जण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 7 नवीन रुग्ण सापडले असून 1 जणाचा मृत्यू झाला नाही. 203 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1231 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विशेष लसीकरण सप्ताह. धनत्रयोदशी उत्साहात साजरी आणि ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानक वाहिनीचं 9व्या वर्षात पदार्पण.
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.